आग्र्याला बंदिवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का? कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता, पण आपल्याच माणसांवरती चालून आलं, हेच आपलं दुर्दैव आहे. आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय, काय करू शकतो. आग्र्याला गेलंय, पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाहीत, ते या अब्दाली समोर आपण झुकू असं ना वाटत. अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय, संपू देणारात नाही तर मध्ये आता ते आलो होतं पेव, बरं झालं बंद झालं. मोदी परिवार, मोदी परिवार, अरे परिवार कुठे आहे? तुम्ही फिरताय इकडे, आज इथे दिले गेले, उद्या बाई तिकडे गेले, परवा तिकडे गेले, परिवार कुठे तुम्हाला? मग माझी जनता, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली, मुला बाळासारखी घेतली. आणि शिवाजी महाराजांना एकदाच फक्त आग्र्याला बंदिवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का? कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता, पण आपल्याच माणसांवरती चालून आलं, हेच आपलं दुर्दैव आहे. आणि त्यांनी ओळखलं की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही, त्याच्या रयतेमध्ये आहेत, म्हणून त्यांना त्यांनी छळायला सुरुवात केली. आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय, काय करू शकतो. आग्र्याला गेलंय, पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाहीत, ते या अब्दाली समोर आपण झुकू असं ना वाटत. ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. आज तर नुसती सुरुवात होते, अजून विधानसभा बाकी आहे. काय करणार आहात विधानसभेला? काय ठरवलं की नाही? काय जोर दिसत नाही? काय दिसतंय? हा, अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामा नये. जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात, अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय, संपू देणारात? तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शहा संपू शकत नाहीत. या जनतेने सांगावं की उद्धव गरीब आस, मी गरीब असेन, पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे गरीब आस, तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल. आणि हा लढा केवळ माझा नाहीये, हा लढा केवळ पवार साहेबांचा नाहीये, नुसता काँग्रेसचा नाहीये, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत, आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय, माझा नुसता पुतळा उभारताय. का जी शिकवण, जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे, त्या तेजाला तुम्ही जागता आहात. महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं, संपूर्ण देशावरती संकट आलं होतं, तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही. आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते जे संकट होतं, सुलतानी संकट होतं, ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतांनी रोखलं, म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत. आणि आज दिल्ली आम्हाला डोळे वटरून दाखवते. ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय? ही जनता कमकुवत नाही आहे. आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय, जर पटत असेल तर हो सांगा, हात वर करून, नसेल तर नाही सांगा. की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय, मोदी आणि शहांना सांगतोय, की तुमची भीक आम्हाला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, आम्ही शिवरायचे मावळे आहोत, आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय. तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय, त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही. हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे. आज त्यांना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, तुम्ही कमवायचं नाही. दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायला पाहिजे. ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही. मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे. आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत, जाऊ द्या. आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय. लाडकी बहीण द्या ना, पैसे तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत.
मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं, तुमच्या हक्काचं दिलं होतं. हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसले आहेत, एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता. कर्जमुक्ती मिळावे, कर्जमुक्ती मिळावे, सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत, पैसे देऊन आणतायत, जेवण देऊन आणतायत. अरे आज तर आमच्याकडे काहीच नाही आहे. तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे, तुमची निशाणी आहे. मी आणि अनिल देशमुख बसले, आमचा पक्ष पण चोरला आहे, आमची निशाणी पण चोरलेली आहे. माझ्याकडे तर देण्यासारखं काही नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलवताय, महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावताय. मग इकडे मी विचारतो, मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये, 1500 रुपये तर सोडा, काहीच देऊ शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात. एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय का?